काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव दलाच्या जवानांवर आत्मघातकी हल्ला केला. त्यामध्ये 49 जवान शहीद झाले. दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी व या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पिंपळवंडी ग्रामस्थांच्या वतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध करत मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी जिल्हा परिषदेचे गटनेते शरदराव लेंडे, सतीशभाई कसबे, पोलीस पाटील इरफानभाई तांबोळी व संदीप कसबे, ग्रामपंचायत सदस्य सत्यवान काकडे, मंगेश घोटणे, सामाजिक कार्यकर्ते सोपान लेंडे, योगेश खोंड, संतोष चोरडिया व ग्रामस्थ उपस्थित होते. याच बातमीचा आढावा घेतला आहे आयवन न्यूज प्रतिनिधी बाबाजी टाकळकर यांनी. काल जो अत्यंत भ्याड हल्ला आपल्या भारताच्या सैनिकांवर झाला आणि त्याच्यामध्ये अत्यंत क्रूर पद्धतीने आणि कपट कारस्थान करून आपले 49 जवान शहीद झालेले आहेत, त्यांना या ठिकाणी आपल्या संपूर्ण गावाच्या वतीनं आपण श्रद्धांजली वाहण्याकरता उपस्थित झालेलो आहोत. खरं तर आपला देश हा शांततेच्या मार्गाने चाललेला देश आहे. कोणतीही धार्मिक किंवा जातीयवादी विचारसरणी न पोसवणारा, सगळ्या समाजांना बरोबर घेऊन जाणारा आपला देश, आपल्या देशाची राज्यघटना आणि आपल्या देशाचे राज्यकर्ते या अत्यंत शांतताप्रिय असा आपला देश आहे. आणि असं असल्यामुळं काही आपली शेजारची राष्ट्र चीन असेल, पाकिस्तान असेल, त्याचा गैरफायदा घेऊन या ठिकाणी आपल्यावरती कपट कारस्थानं करून अशा पद्धतीने हल्ले करत आहेत. पिंपळवंडी ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थ आपण आज या हल्ल्याचा अत्यंत तीव्र शब्दामध्ये निषेध करीत आहोत आणि या आपल्या वीर सुपुत्रांना, वीर सैनिकांना आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली वाहत आहोत.